नमस्कार, मी श्रीजित मराठे. आपण पाहताय AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचं आणि सवाल महाराष्ट्राचं मध्ये आपलं स्वागत. उद्या आषाढी वारी आहे. वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत दंग झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात या निमित्तानं रंग भरले जात आहेत. उद्धव ठाकरेंनी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला, पण आज मुंबईतूनच त्यांनी कळसाचं दर्शन घेत एकाच दगडात दोन पक्षी मारले. त्याआधी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हे एकत्र विठ्ठलाची पूजा करणार होते, पण आता उद्धव ठाकरे पंढरपूरला जाणार नाहीत आणि त्यासंदर्भात त्यांनी आज दिवसभर पत्रकार परिषद घेऊनही भाष्य करणं टाळलंय. तर विरोधी पक्षांना, विशेषतः काँग्रेसला त्यांचा विठ्ठल कोण हेच सापडत नाहीये, त्यामुळे विरोधी पक्षांची निवडणूक वारी अजून सुरूच झाली नाहीये. तर युतीची निवडणूक वारी मात्र जोरात सुरू आहे आणि याच संदर्भात आजचा आपला विषय आहे. आजचा आपला विषय काय आहे, आजचा सवाल काय आहे तो आपण पाहूया. आजचा सवाल आहे, युतीला विठ्ठल पावणार का? आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. याच अनुषंगानं आपण अनेक मान्यवरांशी बोलणार आहोत. आपल्यासोबत श्रीकांत उमरीकर आहेत, राजकीय विश्लेषक. त्याचबरोबर संतोष आढावणे महाराज आहेत, हभप, ते पण स्टुडिओमधून आहेत. या दोघांचंही स्वागत. अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरवरून. तर शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट श्यामला दीक्षित थोड्याच वेळात आपल्यासोबत जॉईन होतील. तर रवींद्र माळवदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आणि सुनील नेरळकर, भाजपचे प्रवक्ते. या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. शिवसेनेच्या प्रवक्त्या नसल्यामुळे आता सुरुवात करावी लागते अतुल लोंढेंपासून. अतुलजी, ज्यावेळी उद्धव ठाकरे हे पंढरपूरला जाणार होते तेव्हा विरोध केला होता, अशोक चव्हाणांनी त्यावर टीका केली होती की एखादा पक्षप्रमुख हा पंढरपूरला का जातोय, विठ्ठलाची पूजा करायला का जातोय, आणि संजय राऊत यांनी त्यावर एक टोकदार भाष्य देखील केलं होतं की सोनिया गांधींना भेटायला दिल्लीत जर एखादा जात असेल, नेता जात असेल, तर आम्ही जर पंढरपूरला गेलो, जर दोघे जण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे पंढरपूरला गेले तर बिघडलं कुठे. आता जर उद्धव ठाकरे जात नाहीये तर तुमची प्रतिक्रिया काय आहे, तुम्ही खुश आहात का अतुलजी? नाही, असं आहे श्रीजीजी, पंढरपूरला कोणी जावं कोणी नाही जावं हे त्या पांडुरंगाच्या हाती आहे. पांडुरंगाच्या मर्जी पुढे कोणाची दुसऱ्याची मर्जी चालते का? वा. आणि पांडुरंगांनीच त्यांना येऊ दिलं नाही, मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना येऊ दिलं नाही. आमची औकात काय हो, कोणाला अडवायची? पांडुरंगाची इच्छा नाही आहे हे याच्यावरून स्पष्टपणे दिसतं. कारण की पांडुरंगांनी त्यांना विचारलं असतं की तुम्ही सरकारमध्ये राहून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्याच्याऐवजी आंदोलन काय करता? दुष्काळामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन करता, सरकारमध्ये राहून राजीनामे फेकून तुम्ही शेतकऱ्याला न्याय काय मिळवून देत नाही? तुम्ही विठ्ठलाचे खरे भक्त आहात, माऊली आहात सगळ्यांचे, की तुम्ही सत्तेचे आहात? म्हणून त्यांनी चव्हाण साहेब सांगितलं होतं की सत्ता ज्यांच्यासाठी विठ्ठल आहे त्यांना खरा विठ्ठल भेटणार कसा? असा प्रश्न आहे. विठ्ठलाकडे जात असताना निर्मळ पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे अतुलजी, पण टीका का केली होती? उद्धव ठाकरे पंढरपूरला गेले असते तर बिघडलं कुठे असतं? तसंही समसमान त्यांनी ठरवलंच होतं. मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली असती, उद्धव ठाकरेंच्याही हस्ते पूजा झाली असती, मग टीका करण्याची गरज काय होती काँग्रेसला? असं आहे की आपला विठ्ठल जो आहे पांडुरंग, हा या पांडुरंगाच्या चरणी आम्ही आमचं हिंदुत्व पाहतो. या पांडुरंगाच्या चरणी लोक आपली जात पात धर्म सगळं विसरून माऊली माऊली करत एक दुसऱ्याला समानता देत जाते. ह्या वारीचा इतिहास मोठा आहे. हे कधी शिवसेनेने पाळलं आहे का? आजपर्यंत गेले नाही. आता सत्तेसाठी तुम्ही जातात का? त्यांचा विठ्ठल हा पंढरपूरमध्ये असलेला आमचा कानडव विठ्ठल पांडुरंग जो आहे, त्या पांडुरंग त्यांचा विठ्ठल नाही. त्यांचा विठ्ठल सत्ता आहे. सत्तेसाठी विठ्ठलाकडे जाणे योग्य नाही. विठ्ठलाकडे जायचं असेल तर मन निर्मळ असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. समर्पण, प्रीती, प्रीती हा शब्द जो आहे हा भक्ती चळवळीमध्ये अतिशय महत्वाचा आहे. त्या देवावर निस्सीम प्रीती असली पाहिजे, नाही तर मग लोकांनी साप सोडतो म्हटलं तर घरी पूजा करावी लागते मुख्यमंत्री असून सुद्धा. हे सगळं विठ्ठलाच्या हातात आहे श्रीजीजी, आपल्या हातात, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या हातात विठ्ठलावर प्रेम करणं. वारीचा रंग भलताच चढलेला आहे अतुलजी. राजकारण सोडून आता तुम्ही वारकरी झालाय की काय असा प्रश्न पडावा. आपले प्रवक्ते, भाजपचे प्रवक्ते सुनील नेरळकर आहेत. सुनीलजी, ज्या काँग्रेसनं टीका केली होती की उद्धव ठाकरे कशाला पंढरपूरमध्ये, तेच आता काँग्रेस म्हणते की पांडुरंगानेच उद्धव ठाकरेंना पाठवलं नाहीये. शिवसेनेच्या प्रवक्ते आपल्यासोबत जॉईन होत आहेत, पण तुमची प्रतिक्रिया काय यावर सुनीलजी? हे पहा, आता अतुलजींनी सांगितल्याप्रमाणे पांडुरंग बोलवतो, ज्याला बोलवतो त्याला तो स्वतःहून तिथे जातो. हे हे अगदी मला मान्य आहे. कारण ही वारीची परंपरा महाराष्ट्रात अत्यंत जुनी आहे. 750-800 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू आहे. गेल्या वर्षी त्यांनी असा उल्लेख केला की गेल्या वर्षी सापाची धमकी दाखवली आणि मुख्यमंत्री तिथे जाऊ शकले नाही. तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, या भक्ती परंपरेमध्ये अनेक संत होऊन गेले, त्याच्यामध्ये सावतामाळी होऊन गेले.
तर सावतामाळ्यांनी कधी पंढरपूरचं दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला ते गेले नाही. ते म्हणाले की त्यांचं पदच होतं असं की या मला तिथे जाण्याची आवश्यकता नाही, माझा पांडुरंग हा माझ्या भाज्यांमध्ये आहे. आणि त्याच्यामुळं जर तिथे जमणाऱ्या लाखो लोकांना जर इंटेलिजन्स कडून जी माहिती मिळाली होती की या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यावेळेस चाललेले मोर्चे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या चाललेल्या मागण्या याच्या संदर्भामधली जी माहिती मुख्यमंत्र्याकडे आली होती की ज्याच्यामध्ये साप सोडा, दंगा घडून आणा अशा प्रकारची माहिती तिथे जमत असलेले 30-40 लोकांच्या जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांनी तिथे जाणं योग्य नाही असं पांडुरंगानंच मुख्यमंत्र्याला सांगितलं की अशी गडबड होणार आहे, असे काही समाज कंटक तिथे घुसलेले आहेत. त्याच्यामुळे आपण जाऊ नये, मी तुमच्या घरी येतो आणि त्यांनी घरी महापूजा घडून आणली. त्याच्यामध्ये अतुल लोढेंना काही तक्रार करण्याची गरज नाही. आणि उद्धव ठाकरे जे जाणार होते आणि उद्धव ठाकरे जाणार आहेत म्हणल्याबरोबर त्यांनी अशोकरावांनी जी प्रतिक्रिया दिली की मुख्यमंत्र्याचा तो अधिकार आहे, मग इतक्या काळ या मुख्यमंत्र्याबरोबर हा मध्य प्रदेश मधला दिग्गी राजा कशासाठी जात होता? दरवर्षी आम्ही त्यांना दिग्विजय सिंगांना पाहिलं मुद्दा लक्षात आला सुनीलजी, लगेच उत्तर घेऊया आपण अतुलजींकडून. अतुलजी, मग दिग्विजय सिंग हे विलासराव देशमुखांसोबत का जात होते? तुम्ही थेट कौतुक करणं टाळलं किंवा उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला पंढरपूरला न जाण्याचा त्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. शेवटी प्रवक्ते आहात तुम्ही, परंतु आता मात्र सुनीलजींनी जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न अगदीच वास्तवाला धरून आहे, याला याचं उत्तर द्या. असं आहे की ज्यांची 25 वर्ष युतीमध्ये सडली होती ते आता सत्तेमध्ये टिकवण्यासाठी, ज्यांचे राजीनामे खिशात होते ते सत्तेसाठी जात होते. दिग्विजय सिंग हे निस्सिमपणे विठ्ठलाकडे यायचे, ते मुख्यमंत्री होते तरी विठ्ठलावरच्या प्रेमामुळे, विठ्ठलावरच्या भक्तीमुळे ते 9 वर्ष सातत्यानं ते येत होते. आताही ते जात असतात. मग उद्धव ठाकरेंची भक्ती नाहीये होत नाहीये असं तुम्हाला म्हणायची वारी आहे? टीका केली तेव्हा अशोक चव्हाणांनी. विठ्ठल आतापर्यंत गेले का श्रीजीत? नाही, मग आतापर्यंत गेले नाही म्हणजे भक्ती नाही असा अर्थ होतो का अतुलजी? जर तुम्ही टीका करता तर कौतुक का नाही करत की बाबा हो शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन त्यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली, आपला आंदोलन करणार आहेत, विठ्ठलापेक्षा त्यांना शेतकरी महत्वाचा आहे, शेतकऱ्यांचा त्यांनी कळवार घेतला आहे, कळवळा आहे आणि ते आता आंदोलन करत आहेत, मग कौतुक का नाही करत अतुलजी? टीका करताय तर कौतुक पण करायला हवं ना. असं आहे श्रीजीत जी, कौतुक करण्यासारखं काही नाही आहे. जे सत्तेमध्ये आहे त्यांनी आंदोलन करावं, मग सत्तेत कशासाठी आहे? काय करून राहिले सत्तेमध्ये? सत्तेमध्ये असून न्याय देऊ शकत नाही याचा अर्थ त्यांचा काही बांधिलकीच नाही लोकांसोबत. सत्तेमध्ये आहे, न्याय दिला पाहिजे, नाही तर सत्तेच्या बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही न्याय देत नाही आणि वेगळी गोष्ट करता. आणि जिथपर्यंत पांडुरंग घरी येण्याचा प्रश्न आहे, कबीरांना काय म्हटलं होतं? कबीरांचे पाय एकदा देवाकडे होते. तर असे ज्यांच्यासारखेच पंडे लोक त्यांनी त्यांना म्हटलं की आपके पैर तो भगवान के तरफ है, तर त्यांनी म्हटलं साधारणपणे की ये मेरे पैर उठाओ और जिस जगह भगवान नहीं होगे उस जगह रख दो. त्यामुळे आध्यात्मिक चर्चा करायची असेल तर त्या पातळीवर जाऊन करता येईल. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री जाण्याची जी प्रथा आहे ती प्रथा श्रीजीतजी मोठी आहे. ती प्रथा आपल्या जनतेसाठी, पांडुरंगांकडनं जनतेची सुरक्षा, जनतेला 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे, हा शेतकरी सुखावला पाहिजे, हा महाराष्ट्र पुरोगामी आहे तो पुरोगामी महाराष्ट्र राहिला पाहिजे, जातीभेदामध्ये हा गेला नाही पाहिजे. कारण की ही परंपरा नामदेवाची आहे, चोखामेळाची आहे, अनेक संतांची आहेत, ज्ञानेश्वर माऊलीची आहे, तुकारामांची आहे, ती एकनाथांची आहे, ती ही जी परंपरा आहे ही परंपरा मोठी आहे. या परंपरेनं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले, या परंपरेनं शाहू फुले आंबेडकर निर्माण केले, या परंपरेनं स्वातंत्र्य लढा उभा केला या देशामध्ये महाराष्ट्रातून. त्यामुळे परंपरा मोठी आहे. तुम्ही जर त्याला सातत्यानं राजकारणाची जर जोड लावत असाल तर ते योग्य नाही. एवढी ओढ मागच्या वेळेस ते गेले असते तर मला वाटत नाही कोणी साप सोडला असतं किंवा कोणी काही केलं असतं. कारण ती वारीच मुळात सगळ्यांना माऊली म्हणण्याची आहे, ती वारीच प्रेमाची आहे. तिथे तलवारी नंग्या तलवारी नाचवलं आणि वारकरी धारकरी म्हणण्याची परंपरा नाही आहे. ती परंपरा प्रेमाची आहे, ती परंपरा एक दुसऱ्याला समावून घेण्याची आहे, ती परंपरा पांडुरंगामध्ये समावून घेण्याची आहे. जात पात धर्म सगळं भेद सोडून मला जायचं आहे ते हेच सगळं जातीपाती नष्ट करण्यासाठी, शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी, महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी, हेच साकडं घालण्यासाठी मी विठ्ठलाच्या चरणी जातोय असाच भाव असेल ना उद्धव ठाकरेंचा? उलट परंपरा ते अजून मोठी करतायत, रुंदावतायत, कक्षा रुंदावतायत परंपरेची, असं नाही वाटत तुम्ही? श्रीजी जी, विठ्ठलांनी त्यांना पहिले सत्य दिलेली आहे. कुठेतरी विठ्ठलाला बरं वाटलं असेल म्हणूनच दिले. फसवणूक झालेली आहे, विठ्ठलाची फसवणूक झालेली देतील
तुम्ही सगळ्यांची फसवणूक करा ना विठ्ठलाची. म्हणजे सामान्य माणसामध्ये विठ्ठल दिसतो, विठ्ठल कोणात दिसतो? विठ्ठल कैवाऱ्यांमध्ये दिसतो, विठ्ठल दीनदलितांमध्ये दिसतो, दुःखी लोकांमध्ये दिसतो विठ्ठल. तो दिला का सत्तेत 5 वर्ष? त्याच्यामुळे चव्हाण साहेबांनी टीका केली. अरे जिथे विठ्ठल पाहायचा तिथे तर पहिले बघा, तो विठ्ठल तर आहेच आपला, तिथे जायचंच आहे आपल्याला. आज आज मुंबई त्याला दर्शन घडवलं, कळसाचं दर्शन घेतलंय नाही का, असं नाही का वाटत आहे? ठीक आहे श्रीजितजी, तुम्हाला उद्धव ठाकरे काय आमचे व्यक्तिगत शत्रू थोडी आहे. या महाराष्ट्राचे प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित करण्याचा प्रश्न येईल, या महाराष्ट्राच्या शेतकरी असतील, महिला असेल, युवक असेल, यांचे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा काँग्रेस 100% ते उपस्थित करेल. विठ्ठल विचारेल ना फडणवीसांना की तुम्ही 72,000 मेगा भरती किती दिवसपासून गाजर दाखवलं? हा तरुण फिरतोय, भटकतोय शहरामध्ये, 10,000 लोक MPSC ची तयारी करतात आहे, UPSC ची तयारी करतात आहे, तुम्ही मेगा भरतीचं गाजर दाखवून आजपर्यंत मेगा भरती केली नाही, 1,91,000 पदक खाली आहेत. अहो विठ्ठल याच्यामध्ये आहे, तो तरुण फिरतोय, त्याची तयारी आहे, त्या तो स्किलफुल आहे, तो शिकलेला आहे, पण त्याला नोकरी आपल्याकडे उपलब्ध असून आपण देत नाही आहे, त्याच्यावरची टीका आहे. बाकी विठ्ठलाच्या आपण सगळेच भक्त आहो, सगळ्यांनी गेलं पाहिजे, फिरतो उसकी मर्जी आहे, विठ्ठल की भगवान की मर्जी है, वो आने देगा चाहेगा तो आएंगे, नहीं चाहेगा तो नहीं आने देंगे. हा विषय आपल्याला वाढवता येईल अतुलजी, थोडा मुद्दा आपण बदलूया यावर. आता राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर यांची प्रतिक्रिया घेऊया. श्रीकांतजी, तुम्ही पाहिलं की आता थेट कौतुक करणं पण टाळलं जात आहे आणि राजकारण रंगतं आहे. आता पदं, अभंग, श्लोक असं देखील आपल्याला ऐकायला मिळतं आहेत आणि त्या माध्यमातून देखील राजकारणाचे रंग आपल्याला बघायला मिळत आहेत, काय सांगाल? नाही, सुनीलजींनी जे उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये मी थोडीशी दुरुस्ती करतो. महाराष्ट्राच्या बाहेर जायची गरज नाही. कबीराचे आधी संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांचं ते उदाहरण आहे की ज्यांनी औंढानांगणाच्या मंदिरावरती महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून ते बसले होते आणि जेव्हा नामदेवांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की अशा ठिकाणी माझे पाय ठेव की ज्या ठिकाणी महादेवाची पिंड नाही. ते ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. ज्या पद्धतीनं वारकरी असं मानतात, अद्वैत तत्वज्ञान ते मानतात आणि सर्वत्र विठ्ठल आहे असं म्हणतात, त्या पद्धतीनं सर्वत्र राजकारण आहे असं राजकारणातले लोक मानतात. त्याच्यामुळे वारी असो नाहीतर बारी असो, प्रत्येक ठिकाणी त्यांना त्याच्या त्याच्या पद्धतीनं राजकारण करायचं असतं. आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये फक्त 2 मुद्दे मी ठेवू इच्छितो की तुम्ही म्हणतात की हा विठ्ठल युतीला पावणार आहे का. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप आणि सेनेनं निवडणुकीची तयारी केली आहे, लोकसभेत पण केली होती आणि आताही केली होती, सगळे मतभेद बाजूला ठेवून त्यांनी ज्या पद्धतीनं आपसामध्ये जुळून घेतलेलं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेले आहेत, विधानसभेमध्ये पण मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पहिला जो भाग आहे त्यांना विठ्ठल पावण्याची शक्यता आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीचं नियोजन केलेलं आहे ते अतिशय त्यांच्या पद्धतीनं व्यवस्थित चालू आहे. उद्धव ठाकरे गेले नाही गेले ती फार बारीक गोष्ट आहे, पण मुख्यमंत्री स्वतः शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला गेलेले होते. सामनामधून त्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री आमचाच अशा पद्धतीनं काड्या टाकायचं काम संजय राऊत करत आलेले असले तरीही एक अतिशय प्रगल्भतेने दोन्ही नेते उद्धव ठाकरे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीसाठी वागलेले आहेत. दुसरा जो मुद्दा आहे, कदाचित अतुल लोंढेंना तो पटणार नाही, पण यांना विठ्ठल पावावा अशी परिस्थिती स्वतः विरोधी पक्षांनी जाणून ठेवलेली आहे. लोकसभेचा निकाल लागून 1.5 महिना झालेला आहे आणि अजूनही यांची बाकीच्याच चर्चा चालू आहेत. कोण कोणाला भेटते कळत नाही, कोण कोणाच्या दारामध्ये खेकडे नेऊन सोडतोय कळत नाही. विधानसभेचं अख्खा अधिवेशन होऊन गेलं पण निवडणुकीच्या निमित्ताने जी तयारी करावी लागते की जे सत्ताधारी असून ते करताना दिसत आहेत आणि विरोधी पक्षाचं जे खरं तर काम आहे ते आता करू शकतात, त्या पराभवातून बाहेर येऊन त्याच्यातून पूर्णपणे पुढचं नियोजन करू शकतात. पण अजूनही कोणी कोणाला भेटायचं, कोणी कोणाशी युती करायची, वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं की नाही घ्यायचं, राज ठाकरेंना काय करायचं, ते तिकडे जाऊन सोनियाला भेटतात पण कुठल्याही स्थानिक पातळीवरच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्याला भेटत नाहीत. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. राहुल गांधीला भेटत नाहीत, सोनिया गांधीला भेटतात, किंवा तिकडे ते राजू शेट्टींना भेटतात, किंवा इकडे वंचितमधून लक्ष्मण माने बाहेर पडतात, लक्ष्मण माने यांच्या वंचितच्या संदर्भामध्ये माणिकराव ठाकरे काहीतरी निर्णय देतात, काहीतरी बोलतात. म्हणजे असं एक थोडस गोंधळाचं वातावरण अजूनही नक्की विरोधी पक्षांमध्ये आहे आणि त्याला विठ्ठल आणि पावापेक्षा आधी त्यांना राहुल गांधीच पावला असं म्हणायची पाळी झालेली. अतिशय गोंधळाचं वातावरण राहुल गांधींनी करून ठेवलेलं आहे, त्याचा एक फायदा सत्ताधारी पक्षाला होताना दिसतो आहे. त्याच्यामुळे आज
विधानसभेचा जर विचार केला तर एक पाऊल पुढे असलेले सत्ताधारी दिसत आहेत, जेव्हा की विरोधक पाहिजे. नक्कीच, मुद्दा लक्षात आला श्रीकांतजी. म्हणजे अजूनही काँग्रेसला त्यांचा विठ्ठल कोण हे सापडत नाही या मुद्द्यावर अतुल तुमच्याकडे मी येतो. त्याच्यामुळे सगळीच विरोधी पक्षांची अडचण झालेली आहे, सगळे विरोधी पक्षही वंचित राहिलेले आहेत. वंचित सह आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आलेल्या आहेत, श्यामला दीक्षित. श्यामलाजी, तुम्ही आत्ताच आलेला आहात, स्वागत आहे तुमचं. काही वेळापूर्वी आपण चर्चेला सुरुवात केलेली आहे, परंतु आज मात्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले. म्हणजे शेतकऱ्यांचा कैवार तर घेतलाच, शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन करणार म्हणून घोषणा देखील केली, परंतु पंतप्रधान पीक विमा योजनेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, जी शिवसेना मागची 4 वर्ष विरोधी बाकावर बसलेली होती की काय असं वाटावं असं असताना पुन्हा एकदा पक्ष वाढवण्यासाठी, पक्ष मोठा करण्यासाठी निवडणुकीच्या आधी एक दुहेरी अस्त्र काढलेलं आहे उद्धव ठाकरेंनी. काय मत आहे, काय सांगा? वाटतं की आपण आपल्याला समजलं सोशल की साहेबांनी त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर त्या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले, स्वतः ते उपस्थित राहिले. आणि भक्ती भक्ती म्हणजे काय असतं, ही सखरी विठ्ठल भक्ती की शेतकऱ्याला काय अडचण आहे, जो आपला अन्नदाता आहे त्याची मेन प्रश्न सोडवणं हे गरजेचं वाटलं. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धवजी ठाकरे जे आहेत ते म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न सोडवणं हीच खरी विठ्ठल भक्ती. अतुलजी, प्रतिक्रिया हवी तुमची. चांगली गोष्ट आहे, पण विठ्ठल भगवान जे आहे तो हा प्रश्न विचारतील ना की तुम्हाला मी हे प्रश्न सोडवण्यासाठी 5 वर्षापूर्वी सत्ता दिली होती, मग आता तुम्हाला 5 वर्षात तो प्रश्न सोडवता का आला नाही? आणि हे सगळं होत असताना निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही जर प्रश्न उपस्थित करत असाल तर पुन्हा सत्तेत येऊन त्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणार का तुम्ही? हाही प्रश्न विठ्ठल विचारेल ना. त्यामुळे तुम्ही ते प्रश्न सोडवून घेतले पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षामध्ये असल्यासारखे, सत्तेच्या बाहेर असल्यासारखे आंदोलनाच्या गोष्टी करण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला त्या विम्याचे पैसे मिळवून द्या, नाहीतर दंड करा त्या कंपन्यांना ज्यांनी धोका केला शेतकऱ्यांसोबत. तेवढं तर दाखवावं लागेल ना धैर्य. आणि युतीतच राहणार आहोत हे तितकंच खरं आहे, कारण तो आदरणीय पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या अगोदरही सत्तेत राहिल्यानंतर समाज कार्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिले हे प्रतिनिधींनी विसरलं नाही पाहिजे. आणि त्याची जाणीव ज्या ज्या समाजाच्या गरजा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय उद्धवजी ठाकरे करत आहेत. यात वावघं काय नाहीये किंवा त्याचा इश्यू करून काहीतरी आपलं काहीतरी राजकारण उभं करण्याची पण आवश्यकता नाही असं मला वाटतं. हां अतुलजी बोला. असं आहे श्रीजीतजी, आम्ही विरोधी पक्षामध्ये आहो, आम्ही दुष्काळी दौरे काढले, त्यावेळेस विमाच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी आल्या आणि त्या तक्रारी आम्ही मांडल्या, कलेक्टरच्या सोबतच्या मीटिंगमध्ये मांडल्या, पालकमंत्र्यांना बोलून आम्ही मांडल्या आणि सभागृहामध्ये सुद्धा मांडल्या. सरकारमध्ये जेव्हा एखादा पक्ष असतो, जे ज्यांचं सरकार असतं, त्या सरकारने त्याच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा असते, ती कारवाई त्यांनी केली पाहिजे, कारण तो अधिकार त्यांच्याकडे असतो. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, कारण की तो अधिकार त्यांना असतो आणि हा अधिकार महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाच्या कृपेने मिळत असतो. मग हा अधिकाराचा वापर न करता आपण आंदोलन करता म्हणजे सत्तेत राहून आपण काही कामाचे नाही असा सुद्धा त्याचा अर्थ होतो, हा मेसेज जातो. आणि मग आपण सत्तेसाठी केवळ निवडणुका आल्या म्हणून आपण काहीतरी कैवार घेण्याचा प्रयत्न करतो, हा सुद्धा एक नकारात्मक सरकारमध्ये राहून जाण्याचा जो मेसेज आहे तो चुकीचा आहे. आपण तो प्रश्न सोडवला पाहिजे असा विरोधी पक्ष म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण सरकारमध्ये आहात, आपण बाध्य केलं पाहिजे, विमा कंपन्यांना आपण पनिशमेंट केलं पाहिजे, त्यांना पेनॉल्टी लावली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून दिला पाहिजे. हे काम करण्याच्याऐवजी जर आपण आंदोलनाची भाषा करत असाल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रश्न सोडवायचा नाही आहे, भरकटवायचा आहे लोकांचं लक्ष, आपण ज्या ज्या जिथे जिथे आपल्याला अपयश आलं त्याच्यापासून दूर न्यायचं आहे आणि आम्ही प्रयत्न करतो असे दाखवायचं आहे. हे लोकांना कळत नाही असं नाही ना, तुम्ही प्रश्न सोडा ना, तुम्ही सरकारमध्ये, यू आर अ गव्हर्नमेंट, यू आर ऑल पॉवरफुल गव्हर्नमेंट. नक्कीच अतुलजी, मुद्दा लक्षात आला. आणि सरकारमध्ये आहात, सहभागी आहात, मग तुम्हाला आंदोलन करावं का लागतं? सरकारचा या यंत्रणांवर वचक नाही का? सरकार या यंत्रणांना कंट्रोल करू शकत नाही का? जर सरकारमध्ये असून देखील शेतकऱ्यांसाठी जर आंदोलन करावं लागतं आणि तशी घोषणा करावी लागते तर मग शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते? हा एक रास्त प्रश्न आहे, थेट उत्तर द्या श्यामलाजी. मला असं वाटतं की हा प्रश्न हा राजकीय करायचा की सामाजिक करायचा हा प्रश्न जास्त त्याचा आहे. आणि जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने
तरी सरकार मध्ये असतं एखाद्या गोष्टीची पूर्तता एखादी विमा कंपनी करत नाहीये किंवा एखादी यंत्रणा करत नाहीये तर ती संपूर्णपणे पूर्णपणे जबाबदारी ही काही यंत्रणेचीच आहे हे मात्र विसरून चालणार नाही. आणि त्या जेव्हा समाजात आपण पोहोचतो एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एका पक्षाचे तुम्ही पक्षप्रमुख म्हणून जेव्हा पोहोचतात आणि लोक ज्यावेळी तुम्हाला समस्या सांगतात तर त्या समस्यांची पूर्तता करणं हे पहिलं त्या पक्षप्रमुखांचं किंवा त्या आद्य कर्तव्य आहे आणि त्यालाच धरून खऱ्या अर्थाने 80% समाजकारण करण्याचं काम आज उद्धवजी करत आहेत. उपस्थित केलेला म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो आणि मग तुम्ही विचारा की तुमच्या काळात का नाही विमा कंपन्या स्थापन झाल्या, तुमच्या काळात का नाही हा प्रश्न निर्माण झाला, तुम्ही का नाही विचार केला शेतकऱ्यांच्या विमाचा, यांनी केलाय आणि तो अमलात आणला नाही तेव्हा तुम्हाला विठ्ठलाने बुद्धी नव्हती दिली का शेतकऱ्यांना विमा उतरला गेला पाहिजे म्हणून? अतुलजी थोडक्यात याचं उत्तर द्या, अजून गेस्ट खोळंबलेले आहेत ज्यांच्याकडे आपण गेलो नाही. अतुलजी पटकन याचं उत्तर द्या. असं आहे की देशाला स्वातंत्र्यच मुळात 16 मे 2014 साली भेटलं, त्याच्यापूर्वी या देशामध्ये काहीच झालेलं नाहीये. जे काही उत्तर द्या, दुसरीकडे जाऊ नका, भरकटू नका, विम्याचं उत्तर द्या, भरकटू नका आणि आध्यात्मिक भाषा बोलू नका. नेरळकर साहेब काय 3 तारीख आध्यात्मिक भाषेत बोलत नाहीये. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, उद्धव ठाकरेंच्या मंत्र्यांनी सेक्रेटरीला बोलवलं पाहिजे, तुमच्या ठाकरेंच्या मंत्र्यांनी सेक्रेटरीला बोलवलं पाहिजे, त्याला जाब विचारला पाहिजे. जाऊ नका प्लीज. अॅग्रिकल्चर अतुल लोंढे सर, तुमच्या काळामध्ये विम्याचं काय झालं? तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी विमा का नव्हता? अतुल थेट उत्तर द्या. तुमच्या काळात शेतकऱ्यांसाठी विमा का नव्हता? थेट उत्तर द्या. अतुलजी तुम्हाला गप्पी वाटतीये? आमच्या काळामध्ये आम्ही अंबानीला मांडी एक मिनिट बसा, एक मिनिट. आम्ही असं आहे अतुलजी, एक मिनिट. गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली नव्हती. युती झाली नसताना, बाळासाहेब असताना सुद्धा शिवसेनेला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, एवढ्या जागा गेल्या वेळेस मिळाल्या. तुमच्या मनात एक भीती आहे की विम्याच्या संदर्भात असो किंवा सरकारच्या विरोधात एखाद्या निर्णयाच्या विरोधात असो, शिवसेना बोलते, काँग्रेस बोलत नाही, राष्ट्रवादी बोलत नाही आणि शिवसेना बोलते. म्हणजे अँटी इन्कम मन्सी जी आमच्या सरकारच्या विरोधात असेल ती सुद्धा सेना कॅश करते, ही तुमची मुख्य काळजी आहे. म्हणजे सुनीलजी तुम्ही कबुली दिली आहे की विरोधी पक्षाची जागा घेऊन पूर्णपणे फोकस हा भाजप शिवसेनेवर कसा राहील याच प्रयत्नात युती आहे आणि आता देखील शिवसेना तोच प्रयत्न करते आहे. हा मुद्दा तर आतापर्यंत 3-4 वर्ष आपण पाहिलेला आहे की विरोधी पक्ष याच्यात कुठे दिसत नाहीये. अतुलजी सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की तुमचा विठ्ठल तुम्हाला सापडत नाहीये आणि त्याच्यामुळे आता तुमची निवडणुकीची वारी सुरू झालेली नाहीये. राष्ट्रवादी पुढाकार घेते पण राष्ट्रवादी पुढाकार तुमच्याशिवाय घेऊ शकत नाही, काँग्रेसशिवाय घेऊ शकत नाही हे देखील आहे. वंचित सोबत बोलणी कोणी करायची हा देखील मोठा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष कोण आहेत त्यांनी राजीनामे दिलेले आहेत, वर राहुल गांधींनी राजीनामे दिले म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्यांनी अगदी मुंबईच्या अध्यक्षांनी देखील राजीनामे दिले आहेत. या सगळ्या अनागोंदी कारभारात निर्णायकी कारभारात तुमचा विठ्ठल तुम्हाला कधी सापडणार आणि तुमची निवडणुकीची वारी कधी सुरू होणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडे आपण जाऊया. त्यापूर्वी अतुलजी याच्यावर तुमची प्रतिक्रिया हवी, तुमचं उत्तर हवंय. नाही श्रीजित माझं उत्तर राहिलं. श्रीजित हो बोला बोला. हो तुम्हीच बोला. असं आहे की हे नाकर्त्यांचे प्रश्न आहे आणि बरं झालं की यांनी कबुली दिली की आम्हाला अपयश आलं, आमच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे म्हणून आम्ही शिवसेनेला पुढे करतोय की तुम्ही हे प्रश्न उपस्थित करा. माहिती राष्ट्रवादी विरोधी पक्ष कुठे दिसतच नाहीये महाराष्ट्रात आणि त्याच्यात परत असा कारभार चालू आहे विरोधी पक्षांचा जो काँग्रेसचा की निर्णय की परिस्थिती आहे तो प्रश्न महत्वाचा आहे की तुम्हाला तुमचा विठ्ठल कधी सापडणार. आपल्या अपयशाची कबुली सुनील नेरळकर या भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे, मला त्याच्या जास्त बोलण्याची काही गरज वाटत नाही. एक मुद्दा, राजीनामा जरी चव्हाण साहेबांनी दिला असला तरी आमचे काम सुरू आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची बैठक झालेली आहे, आमच्या चर्चा व्यवस्थित सुरू आहे. जोपर्यंत दुसरे प्रदेशाध्यक्ष येत नाही तोपर्यंत हे प्रदेशाध्यक्ष काम पाहतात आहे. आमच्या केंद्रामध्ये सुद्धा CWC जी आहे ते काम बघत आहे, आमचं काम सगळं स्मूथली चालू आहे. दुसरी गोष्ट, वंचितला चर्चा करण्यासाठी सन्माननीय ठाकरे साहेब, माणिकराव ठाकरे साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब यांची समिती नियुक्त केलेली आहे, त्यांना तसं पत्र सुद्धा लेखी दिलेलं आहे
त्याच्या संदर्भात सुद्धा पुढे जे आहे ते चालू आहे. आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छान झालं नेरळकर साहेबांनी स्वतः कबुली दिली की आम्ही हे करू शकलो नाही, त्यामुळे शिवसेनेला पुढे करून हे करतोय. पण मीडियाने सुद्धा विचार करावा की ज्या ज्या आंदोलन काँग्रेसने केलेले आहे, सभागृहामध्ये हे प्रश्न सातत्याने उचललेले आहे, ते कितीपर्यंत लोकांपर्यंत आलेलं आहे ते महत्त्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. आणि आणि सामनातून बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी सेक्रेटरीला बोलवलं पाहिजे, उद्धव ठाकरेंनी सेक्रेटरीला बोलवलं पाहिजे, अॅग्रिकल्चर सेक्रेटरीला त्याला विचारलं पाहिजे हा विमा का देत नाही. त्यांनी अदानी अंबानींच्या अनेक कार्यक्रमात ते जात असतात, अनेक नेते जात असतात, त्यांना विचारलं पाहिजे का हा तुम्ही विमा देत का नाही. तुम्ही प्रश्नावर प्रश्न उपस्थित करू नका, यू आर अ गव्हर्नमेंट, तुम्ही सरकार आहात, प्रश्न तुम्हाला विचारले जाईल आणि तुम्ही का सोडवत नाही हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. आणि आम्ही विचारतो, आता सामनामध्ये फुसकसं एखादं वाक्य जरी आलं तरी त्याच्यावर चर्चा होत असते, पण काँग्रेस राष्ट्रवादी एवढे आंदोलन करत असताना मात्र त्याच्यावर चर्चा होत नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. याचा विचार मी तर असं म्हणून मिळेल सुद्धा करा, चर्चा करण्यासारखं घेण्याची वेळ झाली आहे. हा मुद्दा घेऊन पुन्हा आपण येऊया, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आता चर्चा करण्यासारखं नेमकं करतंय काय? चर्चा फक्त वंचितचीच होते जास्त, काँग्रेस राष्ट्रवादीची कमी होते. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा एम न्यूज. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत युतीला विठ्ठल पावणार का या विषयावर, आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र माळवदकर देखील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकंदरीतच महाआघाडी संदर्भात पुढाकार घेताना दिसते रवींद्रजी. वंचित बहुजन आघाडी संदर्भात आघाडीशी कोणी चर्चा करायची हा एक मुद्दा आहे, मनसेच्या संदर्भात कोणी काँग्रेसशी चर्चा करायची, काँग्रेसच्या नेमक्या कोणासोबत चर्चा करायची हा एक त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ही अडचण तुम्हाला येतच असेल की आता जर महाआघाडी जर बनवायची असेल तर काँग्रेसच्या कुठल्या नेत्यासोबत चर्चा करायची आहे? म्हणजे राज ठाकरे भेटीला गेले ते थेट सोनिया गांधींच्या भेटीला गेले आणि दिल्लीत गेले, सगळाच अनागोंदी कारभार आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला याचा जास्त त्रास होत असेल राष्ट्रवादीला. नाही, मला मूळ जो आपला चर्चेचा विषय त्याच्यावर पहिल्यांदा बोलायचं आहे, कारण ही वारी जी आहे ही साधू संतांची वारी आहे आणि ठाकरे आणि फडणवीस हे संधी साधू आहेत आणि त्यांना 100,000% पांडुरंग पावणार नाही. त्याचं कारण सांगतो, मी पुण्यातला आहे, मी ज्या परिसरात राहतो तिथं संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम असतो. दोन वर्षापासून यांनी वारकऱ्यांना इतकं छळलंय आणि विटी धरलंय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी. त्याचं कारण सांगतो, मी 1992 साली महापालिकेत पुण्याच्या निवडून आलो, त्यावेळेला वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पत्र्याचे बंद मांडव टाकायची आम्ही प्रथा सुरू केली आणि वारकऱ्यांच्या राहण्याची सोय केली. यात गेल्या 2 वर्षापासून या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने आणि महापालिकेतल्या सरकारने त्या वारकऱ्यांना निवाऱ्याची सोयच केली नाही. या वर्षी म्हणजे या वर्षी तर त्यांनी 2 रात्र जागून काढल्या. आता त्याचं कारण सांगतो, गेल्या वर्षी आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही जर ह्या पत्र्याचे मांडव जर टाकले नाही तर आंदोलन करू, म्हणून त्यांनी पत्र्याची शेड उभे केल्या. ते मांडव असे टाकले बकरीच्या शिपटीसारखे, बकरीची शिपटी म्हणजे अंगही झाकता येत नाही, माशी हाकलता येत नाही. त्याप्रमाणे त्या पत्र्याचे मांडव असे टाकले, वरच्या बाजूला पत्रा, बाजूनी पत्रा नाही, त्यामुळं पाऊस सगळा त्या मांडवात शिरला आणि वारकऱ्यांना 2 दिवस 2 रात्र झोपायला मिळालं नाही. त्याच्यामुळे ह्या वारकऱ्यांचा तळतळाट लागणार आहे. ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना. नक्की रवींद्रजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, पण माझा प्रश्न होता की विरोधी पक्षांचा जो मांडव मोठा मजबूत बनला पाहिजे तो मांडव मात्र बनत नाहीये, आणि त्याच्यात महत्वाचं कारण आहे की ज्या मांडवात जो मोठा खांब आहे तो काँग्रेसचा आहे, तोच मजबूत नाहीये, तोच अजून कुठे आहे तो सापडत नाहीये. तर तो तुमचा मांडव कधी मजबूत होणार आहे? तो मांडव तुम्ही कधी घालणार आहात? निवडणुकीची तयारी कधी सुरू करणार आहात? तुम्हाला काय अडचण होते त्याच्यामुळे? नाही नाही, हे बघा, नाही नाही, आमची अडचण नाही, आमची चर्चा चालू आहे, तयारी चालू आहे, तो मांडव पडणार आणि हे सगळं कार्य सिद्धीत जाणार. त्याचं कारण असे की आम्ही सातत्याने, तुम्ही ज्या पांडुरंगाचं वारीचं बोलताय ते मला वाटतं फार महत्वाचं आहे. त्यांनी वारी विटी धरलेली आहे 2 वर्षापासून, असा माझा मुद्दा आहे. मुस्लिम राजा असताना सुद्धा या वारीला सहकार्य मिळालं, ब्रिटिशांचं 150 वर्षाचं राज्य असताना धर्माने ख्रिश्चन. नक्की रवींद्रजी, तुम्ही सगळं तुमचं आलबेल चाललेलं आहे, पुन्हा तुम्ही वारीवर आलेला. नेमकं आलबेल चाललंय ते काय चाललंय? राष्ट्रवादीचा कोणता नेता काँग्रेस नेत्यासोबत काय बोलणी करतोय हे जरा स्पष्ट करून सांगाल का प्लीज? नाही
नाही कसं आहे आता बघा, काल पण बैठक झाली, त्याच्या आधी पण झाली, आणि कसं आहे माहितीये का, ज्या त्या पातळीवर त्या त्या बैठका सुरू आहेत, आणि आमच्या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारांचे अर्जही मागवलेले आहेत, आणि त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर सुद्धा आम्ही चर्चा सुरू केलेली आहे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता त्याचा मुद्दा असा आहे की आता मनसे, या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू, आणि कुठल्याही परिस्थितीत हे जुलमी सरकार जे आहे, हे जे संधी साधू मंडळी आहेत, यांना थोपवायचं आम्ही काम निश्चित करू, याच्याबद्दल प्रश्न नाही. नक्कीच चांगली प्रतिक्रिया आहे. एकीकडे युतीची निवडणूक वारी ही पंढरपुरात पोहोचलेली आहे, परंतु तुमची निवडणूक वारी मात्र अजून सुरू झालेली नाहीये. पण या वारीच्या निमित्तानं, विठ्ठलाच्या पूजेच्या निमित्तानं मात्र राजकारण रंगत आहे. आपल्यासोबत संतोष आढावणे महाराज आहेत, बऱ्याच वेळपासून हे सगळी चर्चा ते ऐकता आहेत. महाराज, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अनेक वर्ष तुम्ही वारी करत असाल. आत्ता रवींद्रजींनी युती व शासनावर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की खूप हाल केले आहेत वारकऱ्यांचे, आणि एकंदरीतच राजकारण रंगतं का? कारण खूप सारे शेतकरी, खूप सारे ग्रामीण भागातली माणसं, 10 ते 12 लाख माणसं ही पंढरपूरमध्ये येत असतात, आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी या वारीचा, या विठ्ठलाच्या पूजेचा वापर केला जातो असं तुम्हाला वाटतं का? काय सांगा मराठे सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक वारकरी म्हणून जर विचार केला तर वारी काही राजकारण करण्याचं ठिकाण नाहीये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, पंढरपूरला पूजेसाठी कोण येत आहे, दर्शनासाठी कोण येत आहे, कुणाला पांडुरंग पाहतोय का न पाहतोय का, याचं मापन काढण्यासाठी मला असं वाटतं की मी मगापासून जी चर्चा या ठिकाणी ऐकतोय, तर बऱ्याच प्रकारचे निकष लावून त्या पद्धतीनं ते रंगून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. संत वाङ्मयाच्या उक्तीप्रमाणे जर आपण विचार केला तर वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संतांचे विचार असं सांगतात की यारे यारे लहान थोर याती भलती नारीन करावा न लगी विचार. म्हणजे इथे वारीमध्ये येण्यासाठी लहान मोठा, उंच नीच, गरीब श्रीमंत अशा कुठल्याही प्रकारचा भेद हा संतांनी ठेवलेला नाहीये. त्याच्याबद्दल बोलत असताना संत वाङ्मयाची प्रमाणे दुजोरा देऊन सांगतात की भेदाभेद भ्रम अमंगल. म्हणजे इथं लहान असू द्या नाही तर मोठा असू द्या, मंत्री असू द्या नाही तर शेतकरी असू द्या, एक वारकरी म्हणून प्रत्येकाला वारीमध्ये प्रवेश मिळतो किंवा वारकरी म्हणून वारीमध्ये त्याला सहभागी होता येतं. या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून मला असं वाटतं की एक महत्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहतोय, आणि तो आहे की वारकरी जेव्हा 15 ते 18 दिवसाचा प्रवास करून आळंदी ते पंढरपूर पर्यंत पोहोचत असतो, तेव्हा रस्त्याने जात असताना तसा जर वारकऱ्याच्या मूलतत्वाचा विचार केला तर संतांचे अभंग असं म्हणतात, माझी जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढी. कारण पंढरपुराला देहानी जायचं नाहीये तर मनानी जायचंय. मगाशी एक मुद्दा उपस्थित झाला होता की विठ्ठलाची पूजा त्यांनी घरी केली, करता येते. कळसाचं दर्शन त्यांनी टिकून घेतलं तर संत वाङ्मय त्याला निश्चित रूपाने मला असं वाटतं की पुरस्कृत करताय की तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस, किंवा नाही तयावीन भुकेला विठ्ठल, तुम्ही तिकडे दर्शनाला गेला काय, नाही गेला काय, तुम्ही आलात काय, नाही आलात काय, यावर काही फरक पडत नाही. पण मला या निमित्तानं सर्व सन्माननीय मान्यवरांना एकच या ठिकाणी निश्चित रूपाने सांगायचं आहे की वारीवर राजकारण होता कामा नये. आज आत्ताच सरांनी पुण्यातून जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की अनादिकालापासून चालत असलेली वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे आणि त्या परंपरेचे प्रवाहक म्हणून आज लक्षावधी वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात, तर अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधापासून ही वारी आजही वंचित राहिलेली आहे. राहिला सरांनी, रवींद्र सरांनी आता एक पत्र्याच्या शेडचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, मला जिथपर्यंत कळतंय वारीमध्ये मी सहभागी होतोय तर दिंडीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वारीमध्ये तंबूची व्यवस्था केली असते, त्याला आम्ही वारकरी भाषेमध्ये राहुटी असं म्हणतो, आणि ती त्या दिंडीवाईज केलेली असते. त्याच्यामध्ये दिंडीच्या व्यतिरिक्त, दिंडी वगळता, जे काही लोक पायी चालत येतात तर त्यांची व्यवस्था रस्त्यांनी, जे काही वारकरी तत्वाला मानणारी माणसं आहेत किंवा जे काही भक्त आहेत ते निश्चित रूपाने त्या ठिकाणी करतात. परंतु याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर स्वच्छतेचा विषय हा वारीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भेडसावतोय आणि त्याच्यावर ठोस अशा उपाययोजना होत असताना दिसत नाही. तर वारकऱ्यांना ह्या अपेक्षा नाही आहेत की आपण त्याच्यावर राजकारण करावं, कोण वारीला येणार आहेत, कोण जाणार आहेत, कोण थांबणार आहेत. वारकऱ्यांना अपेक्षा आहेत की निदान या वारीच्या रूपाने आपल्या समाज प्रतिनिधीकडून, ज्यांना आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निवडून दिलेलं आहे, ज्यांना आम्ही त्या ठिकाणी एका उच्च पदावर त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे, तर त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवले जावे. हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. तर ते कुठेतरी सोडवताना दिसत नाही, त्या प्रश्नावर कुठेतरी वाचा फोडल्या जात नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर मी एक वारकरी म्हणून आपल्या सर्वांना विनंती करणार आहे
की राजकारणाच्या पलीकडे वारीचा जो विषय आहे, वारी ही अनुभूती आहे, वारी हा अनुभव आहे, आणि तिथं गेल्यानंतर कुणीही कोणत्या पदाला धरून राहत नाही, त्याची पद, त्याची अभिमान, त्याचे सर्व नाते त्या ठिकाणी तुटतात. फक्त मी भक्त, तू देव, ऐशे करी या न्यायानं प्रत्येकजण त्या ठिकाणी पंढरपूरला जात असतो, तो त्याच पद्धतीनं जावा. आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असताना प्रत्येकाने वारकरी म्हणूनच जावं एवढी एक आमची इच्छा आहे. म्हणजे वारकऱ्यांच्या लेखी कोणी पूजा केली, कोणी आमच्यासाठी रेनकोट वाटले, कोणी आमच्यासाठी राहुटी उभारली, कोणी आमच्यासाठी जेवणावळ घातली, हे काही फार महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे एवढं सगळं काय काय घडत असतं, त्या 10-12 लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात, वारकरी याकडे अजिबात लक्ष देत नाहीत का? वारकऱ्यांना आपण जर अशा पद्धतीचं वाटप जर निश्चित रूपानं वारीमध्ये केल्या जात असेल तर त्याचं स्वागत करतो. त्याचा प्रतिकारही वारकरी निश्चित रूपानं करणार नाही, कारण भक्ती करण्यासाठी दुसरी बाजू जर आपण बघितली, बरीच भक्तीची विशेषण लावून या ठिकाणी भक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देऊन मगाशी बोलण्याचा प्रयत्न होत होता, तर भक्ती करण्यासाठी शरीर हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे, आणि ते व्यवस्थित असणं, यथोचित असणं, अर्थात ते निरोगी असणं महत्वाचं आहे. आणि त्या संबंधाने रेनकोट दिली काय, छत्र्या वाटल्या काय, अन्नदान केलं काय, त्याचं आम्ही स्वागतच करतो, त्याबद्दल कसल्याही प्रकारचं दुमत नाही. परंतु आज वारकरी वारीमध्ये जेव्हा त्या ठिकाणी सामील होतो, वारीमध्ये जेव्हा चालतो, तर त्याचे काही ठराविक नियम असतात, त्या नियमावलीला आणि आचारसंहितेला अनुसरून तो कटिबद्ध असतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की वारकऱ्यांचं लक्ष या बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा विठ्ठलाकडे जास्त असतं, आणि त्या तो रस्ता जो आहे तो माझ्या जीवीची आवडी, मी मगाशी जो मुद्दा मांडला या ठिकाणी, माहिरीचा काय येईल निरोप म्हणून या झोप डोळा नाही, असं एक संतांचं प्रमाण आहे. म्हणजे वारकऱ्यांच्या डोक्यात या गोष्टीपेक्षाही पांडुरंग जास्तीचा असतो. असाच भाव होता का श्यामलाजी उद्धव ठाकरेंच्या मनात की त्यांनी अचानकपणे पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला? म्हणजे आधी खूप गवगवा झाला या गोष्टीचा की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही पूजा करणार पांडुरंगाची, परंतु अचानक मात्र उद्धव ठाकरेंनी आपला निर्णय बदलला आणि त्या संदर्भात वाच्यताही केली नाही. म्हणजे 12 तास आता राहिलेत फक्त पांडुरंगाच्या पूजेला, त्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेतात उद्धव ठाकरे आणि त्या संदर्भात काहीच भाष्य करत नाहीत, याचा नेमका अर्थ काय काढायचा श्यामलाजी? मगापासून जे चाललं आहे की उद्धवजी मंदिरात गेले नाही, मंदिरात वारकरी कधीच त्यांनी बघितला नाही, मला असं वाटतं की आता संपूर्ण भारतात काय जगात सुद्धा उद्धवजींचे वारकरी फोटो हे प्रसिद्ध आहे, आणि त्या संदर्भातला त्यांचा एक संग्रही सगळीकडे बऱ्याच जणांकडे आहे तो, आणि तो लोकांनी आवर्जून घेतलेला आहे. का तर तिथली त्यांची भक्तीचाच एक मार्ग होता की त्यांनी वारकऱ्यांबरोबर राहून वारकऱ्यांचं सगळं त्यांनी बघितलं आणि त्यामार्फत ते फोटोग्राफी केली. फोटोग्राफी हा त्याचा त्यांचा छंद होता. त्यापेक्षा महत्वाचा आत्ता असा आहे की आपल्याला या वारकऱ्यांचा आत्ता असा आहे कशी यांनी खूप सुंदर सांगितलं की मनाचं शरीर हे चांगलं असणं, शरीर चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक असलेलं पीक हे पण तितकंच आवश्यक आहे, आणि त्या पिकाच्या कर्जावरून किंवा त्या पिकासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांना आजची समस्या खूप मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे. आत्ताच आपल्याकडे पाऊस सुरू झाला आहे, खऱ्या अर्थाने पिकाचं काम किंवा पिकाची मशागत, जमिनीची मशागत आणि त्यात लावणारं पीक हे काम सुरू होत आहे, आणि जर ते मागचंच कर्ज त्यांचं नील नाही झालं, त्यांचा 7-12 नाही नील झाला, तर त्या शेतकऱ्यांना हा काळ जर निघून गेला आपला पावसाळ्याचा पीक पेरणीचा, तर तो पुढे जाऊन काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तितकंच महत्वाचं पीक कर्ज आधी जाणार म्हणले आणि नंतर काही आहे असं मला वाटतं. मी दुसरं अध्यात्म नका सांगू, ते सगळ्यांना माहित आहे. जाणाऱ्यांचं काय जाणार म्हणले आणि मग गेले नाही, तुम्ही गेले नसते एवढीच तर कोणी काही म्हणलं नसतं, आणि त्याच्यावर आधी जातो म्हणाले आणि नंतर गेले. एवढं राजकारण करण्यापेक्षा त्यावेळी आपणही लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. आपल्या सत्तेत काय केलं होतं आपण? नाही का नाही गेले, जातो म्हणून का नाही गेले, नसतेच गेले तर मुशे नव्हता. अशोक चव्हाण गेले की नाही कोणी विचारलं नाही, अतुल लोंढे गेले की नाही कोणी विचारलं नाही, सुनील निरळकर गेले की नाही कोणी विचारलं नाही. हा उत्तर घेऊया त्यांच्याकडून. हा श्यामलाजी बोला. मला असं वाटतं की पीक कर्ज हा त्यातला मुख्य विषय होता आणि तीच भक्ती समजून उद्धवजींनी तिकडे जाण्याचं नाकारलेलं आहे आताच्या मिनिटाला. आणि शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचे वारंवार येणारे प्रश्न त्यांच्या पुढे, मग जातो कशाला म्हणले होते आधी? तेव्हा काय पीक कर्जाचा मुद्दा नव्हता का? एका दिवसामध्ये रात्रीतून पीक कर्जाचा मुद्दा आला काय? या आधी देखील उद्धव ठाकरेंनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे, अगदी आदेश देखील काढलेले आहेत की शेतकऱ्यांची मदत करा. आणि जर पंढरपूरला जायचं, बाईक पुढे बसून नाही बोलत आहे बरं का? हा बोला श्यामलाजी, बोला बोला ना.
साहेब सन्माननीय उद्धवजी हे फक्त अष्ट पिंजून काढलाय त्यासाठी. नाही, अतुलजींची प्रतिक्रिया मला घ्यायची आहे याच्यावर की उद्धवजींचं टायमिंग जबरदस्त होतं की आपण पंढरपुरात जाणार, आपल्यावर टीका होणार आणि पंढरपूरला जाणं कॅन्सल करून आपण शेतकऱ्यांचा कैवार घेणार, हे जे काही एक मस्त जुळवून आणलं उद्धव ठाकरेंनी असं तुम्हाला वाटतंय का अतुलजी? काय तुमची प्रतिक्रिया काय? हाच प्रश्न घेऊन रवींद्र यांच्याकडे जाऊया. रवींद्रजी, तुमची प्रतिक्रिया काय आहे की उद्धव ठाकरे आधी सांगतात मी पंढरपूरला जाणार, नंतर ते त्यावर भाष्यही करत नाहीत आणि आषाढीच्या आदल्या दिवशी मात्र शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असं घोषित करतात, काय म्हणायचं याला? नाटक आहे हो, जायचं जातो म्हणणं हेही नाटक आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भात आंदोलन करतो हे नाटक आहे. आता वर्षानुवर्ष त्या विमा कंपनीच्या सगळ्या म्हणजे मुख्य शाखा इथं आहेत, मग यांना आत्ताच कसं काय ते लक्षात येतं आहे, मग उद्याच आंदोलन त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी करतात, हेच नाटक आहे हो, खरं काहीच नाही. तुमच्या काळामध्ये बायपास केलाय, तुम्ही द्या उत्तर. तुमच्या काळामध्ये विमा कंपनी त्या मुद्द्यावर ते उत्तर नाही देऊ शकणार श्रीकांतजी, कारण त्यांच्याकडे तो मुद्दाच नाहीये, बोलण्यासारखं काहीच नाहीये. परंतु तुमच्या काळामध्ये होता का विमा? रवींद्रजी या संदर्भातलं उत्तर पूर्ण करा. करेक्ट करेक्ट. नाही, तुमच्या काळात विमा होता का? नाही 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 नाही, मुद्दा मला तुमच्या काळात विमा होता का रवींद्रजी? उत्तर द्या. आम्ही होता ना. हा, किती विम्याचं वाटत झालं तुमच्या काळात सांगा ना. नाही नाही नाही, त्यांनी जे आता त्यांच्याच काळातलं विमा कंपनीचं जे चाललेलं आहे, नाही आता कसं आहे त्याची आकडेवारी माझ्याकडे काही वैयक्तिक उपलब्ध नाही, अलग लक्षात. माझं म्हणणं असं आहे की ह्या दोन्ही गोष्टी ज्या उद्धव ठाकरेंच्या आहेत, त्यांनी सांगितलं की मी पंढरपूरला जाणार आणि त्यांनी सांगितलं की मला त्याच्यापेक्षा हे महत्त्वाचं वाटतं, हे नाटक आहे असं माझं मत आहे. ओके, सुनीलजी आपल्यासोबत आहेत. सुनीलजी, एका दगडात दोन पक्षी मारलेत का उद्धव ठाकरेंनी, म्हणजे पंढरपूरला न जाता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आणि त्याचबरोबर पंतप्रधान विमा योजनेवर देखील प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आहे. तुमचा मित्रपक्ष आहे, पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसतायत उद्धव ठाकरे असं वाटतंय का तुम्हाला? पक्ष विरोधी किंवा सोबत असा विषय नसून विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही स्वतः भारतीय जनता पार्टीच्या अगदी खालच्या पातळीवरच्या कार्यकर्त्याचं सुद्धा मत आहे. त्याच्यासाठी आम्ही सुद्धा फॉलोअप करतो आहोत की यामध्ये कुठे काही गॅप असेल तर तो दूर करून विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळालेच पाहिजेत त्याच्यासाठी. आणि गेल्या वर्षीही दिले आम्ही, जर आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर आम्ही साधारण या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे वाटप आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये केले विम्याचे. मराठवाड्यातल्या दोन जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त गडबड आहे सुनीलजी. नांदेडमध्ये सांगतो मी, विम्याचे पैसे आम्ही सर्वाधिक वाटप झालं. आज मुखेड तालुका असेल, कंधार लोहा तालुका असेल, या तालुक्यात माझ्या मुद्द्याला तुम्ही बगल देताय. तुमच्याकडे तरी उत्तर आहे का की उद्धव ठाकरे हे पंढरपूरला न जाता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या साठी आंदोलन का करतायत, याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? सरकारमध्ये सहभागी आहेत, जातो म्हणून सांगतात आणि जातच नाही, त्यावर भाष्यही करत नाही. एवढा या विषयावर गंभीरतेने विचार करण्याची गरज नाही. अहो, गंभीरतेने विचार करण्याची गरज नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? उद्धव ठाकरे पंढरपूरला गेले नाही. आम्हाला वाटलं होतं की जसं शिवसेनेच्या त्या व्यासपीठावर सगळं समसमान, म्हणजे एक तुळशीपत्र कदाचित मुख्यमंत्री घालणार, मग दुसरं तुळशीपत्र उद्धव ठाकरे घालणार, इतकं समसमान होतंय की काय? म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. मग ते समसमान झालं म्हणजे आता ते बाजूला पडलं का समसमान सगळं? आता अतुलजी असो का बाळवतकर असो, हे दोघेही जण जसं गेल्या वेळेस अगदी वाट बघून होते की युती तुटावी, वेगवेगळे लढावे, म्हणजे मग आमचं काही नाही. थेट उत्तर देत नाही अजूनही सुनीलजी तुम्ही, मला थेट उत्तर हवंय की तुमची प्रतिक्रिया काय यावर? आमची काही प्रतिक्रिया नाही, त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांना वाटलं असेल की बाबा आपण पंढरपूरला जाण्याऐवजी एक वेगळ्या याच्यामध्ये विम्याच्या संदर्भात बोलावं, तो स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची स्वतंत्र मांडणी आहे स्वतःच्या पक्षाची. मग तुम्ही मान्य करताय का की पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो आहे, घोटाळा होतो आहे, तिथे अनागोंदी आहे, हे तुम्ही मान्य करताय का?
बघा आगामी त्याच्यामध्ये जर काही भांडण असेल तर ते आम्ही दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न. पण मग हे भांडण होतं तर मग आधी तुम्हाला सांगितलंच नाही का उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनं की अशा पद्धतीचं काहीतरी चुकीचं घडतंय शेतकऱ्यांच्या बाबतीत याची कल्पनाच नव्हती का भाजपला? आता हे अचानक एकाच दिवसात घडलेली घटना आहे, त्याच्यामुळे फार याच्यात सविस्तर माहिती आमच्यापर्यंत सुद्धा आलेली नाही. हा पण एकाच दिवसात घडलेल्या घटनेमुळे भाजप पक्ष अडचणीत येतोय, या संदर्भात भाजपनं काही सामोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केला नाही का? मुख्य म्हणजे जसं कर्नाटकचे मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर होते आणि इकडे आमदारांनी राजीनामा दिला, तसे मुख्यमंत्री पंढरपुरात गेले आणि इकडे मुंबईत पत्रकार परिषद झाली, असं म्हणायचं का? असं काही नाही. मग एका दिवसात घडलं तर मग बोलला काय नाही? भाजपने काय प्रयत्न केले की आंदोलन करू नका, आपण सगळं व्यवस्थित करू, शेतकऱ्यांचे पीक विमे त्यांना वेळच्या वेळी मिळतील, सगळं काही सुरळीत होईल, असं का नाही झालं? मग गेल्या 5 वर्षाच्या इतिहासामध्ये युती आमची होती, आमचं सरकारामध्ये आम्ही एकत्र होतो, तरी वारंवार वेगवेगळ्या विषयावर उद्धव साहेबांची भूमिका ही वेगळी होती आणि त्यांनी ती वारंवार असं सांगितलं की आम्ही जरी सरकारात राहिलो तरी जिथे शेतकऱ्यांचं जिथे काही सामान्य माणसांचे काही प्रश्न असतील आणि जर त्याची सोडवणूक होत नसेल तर आम्ही रस्त्यावर येऊ पण सरकारात राहू, तसंच होईल. आता विम्याच्या संदर्भात ते बोलत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण विमा काय शिवसेने समर्थक शेतकऱ्यांनाच नाही, आम्हाला सगळ्या सर्वांनाच मिळणार आहे. अतुलजींनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे की बाबा प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर वगैरे न येता प्रत्यक्ष प्रश्न सोडवायचे असतात ना, त्यामुळे तुम्ही असं म्हणजे भाजप अपयशीच पडते. जे काम अपयशी झालंय सरकार चालवतं आहे, आंदोलन करणं रस्त्यावर येणं हे विरोधी पक्षाचं काम आहे, सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता त्यासाठी दिलेली आहे ना, त्यामुळे त्यांनी परत आम्ही आंदोलन करू म्हणलं याचा अर्थ म्हणजे सत्ता अपयशी ठरली असा त्याचा अर्थ होतो. मग त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा बरोबर आहे की मग तुमचं सरकारचं हे एका अर्थाने फेल्युअर आहे, अपयश आहे, म्हणून तुम्ही म्हणताय की आता आंदोलन. मी भाजप आणि शिवसेना असं वेगवेगळं समजत नाही, सत्ताधाऱ्यांचं हे अपयश असल्यामुळे तुम्हाला आंदोलनाची भाषा करावी लागते का? पण 5 वर्षात आपण तसं पाहिलं ना, तसा तो स्वभाव आहे त्यांचा. अहो एवढं फाटलेलं होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी, खांद्याला खांदा मनाची मन जुळली बिळली सगळ्या घोषणा झाल्या, संजय राऊतांचा वाक्य हम है अभी आम्ही आहोत एकत्र, असं असताना हे मग काय चाललो आहे आता महाराष्ट्रात जे चालू आहे ते? काही नाही, व्यवस्थित चालेल. आता जे चित्र आपल्याला दिसत आहे ते चित्र असं राहणार नाही, महिन्याभरामध्ये सगळं चित्र महिन्या 2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणारच आहे, 10 सप्टेंबरला. म्हणजे मुद्दा तोच आहे की आता हे सगळं शेतकऱ्यांचा जो कैवार जो घेण्यात आलेला आहे तो आता ठरवून घेण्यात आला आहे का? भाजप देखील यामध्ये सामील आहे का? तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो, जेणेकरून सगळा फोकस युतीवर राहील, कारण सरकार कुणाचं येणार यावर चर्चा सुरू नाहीये, मुख्यमंत्री कुणाचं होणार यावर चर्चा सुरू आहे, विरोधी पक्ष लांबच राहिलेला आहे आणि आता फक्त मुख्यमंत्री कुणाचं होणार यावरच चर्चा सुरू आहे. म्हणजे आपण जिंकणार आहोत 100% याची खात्री आहे आणि परत एकदा पुन्हा एकदा फोकस आपल्यावरच ठेवायचा आणि पुन्हा एकदा आपणच निवडून यायचं याची तयारी सुरू आहे का? कालच राऊतांनी सांगितलं की मुख्यमंत्री पदाची निर्णय हा ठरलाय, त्याच्या संदर्भामध्ये निवडणुका होऊ द्या आणि निवडणुका झाल्यानंतर आपण त्याचा आज त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही युती म्हणून लढू आणि आम्ही 200 पेक्षा जास्त जागा जिंकू, हे आम्हाला अगदी आत्मविश्वास आहे. हो हा, मग आता तोच मुद्दा आमचं ठरलंय पण आम्ही सांगणार नाही. रावसाहेब दानवेंची छान प्रतिक्रिया होती, आम्हाला सांगायची परवानगी नाही, शिवसेना पण तेच म्हणते आमचं ठरलंय, शिवसेना हेही म्हणते आमचाच मुख्यमंत्री होणार, भाजप देखील हेही म्हणते आमचाच मुख्यमंत्री होणार. म्हणजे ही स्पर्धा चालू आहे का की कुणाच्या जास्त जागा निवडून येणार आणि त्याच्यात विनविन सिच्युएशन ही भाजपची आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का? कारण आजचा एक मुद्दा, एक महत्वाचा अगदी छोटासा मुद्दा काढतो की रासपनं 15 जागा मागितल्या आहेत, मग इतर जे मित्रपक्ष आहेत जे भाजपचे मित्रपक्ष आहेत त्यांना फक्त 3 जागा मिळणार, म्हणजे आठवलेंना 1 जागा मिळणार, मेटेंना 1 जागा मिळणार आणि त्याच्यासोबत सदाभाऊ खोतांना 1 जागा मिळणार, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? म्हणजे असं जर झालं तर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार, भाजपचाच मुख्यमंत्री होणार, हे क्लिअर आहे का? सुनीलजी सुनीलजी आवाज पोहोचतोय का माझा तुमच्यापर्यंत? तेव्हा सुनीलजींपर्यंत आवाज पोहोचत नाही, पण हाच मुद्दा घेऊन आपण
श्यामलाताईंकडे जाऊया. श्यामलाताई, ही सगळी जी काही रस्सीखेच सुरू आहे, ही स्पर्धा सुरू आहे, ही भाजप शिवसेनेत सुरू आहे, जेणेकरून मुख्यमंत्री कुणाचा होणार, आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे की भाजप विन विन सिच्युएशनमध्ये आहे. 135 जागा लढवणार आहेत दोन्ही पक्ष, परंतु ज्या उरलेल्या 18 जागा आहेत त्या भाजपच्या खात्यात जात आहेत, आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्ये या 18 जागा वाटल्या जाणार आहेत. अशा सिच्युएशनमध्ये भाजपच्याच जास्त जागा येणार आणि मुख्यमंत्री त्यांचाच होणार. मला असं वाटतं की युतीच्या संदर्भातला जो विषय आहे तो वरच्या लेवल पदाधिकाऱ्यांचा आणि यांचा आहे. दुसरी गोष्ट अशी की लोकसभेच्या अगोदरच युतीचा निर्णय घोषणा करण्यात आली, लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भातली समीकरण असं मला वाटतं. मात्र तो हा वरच्यांचा वरिष्ठांचा निर्णय आहे, आणि मला वाटतं सन्माननीय उद्धवजी ठाकरे त्या संदर्भातला ठामपणे निर्णय घेतील. बर, वरिष्ठांचा निर्णय आहे. श्यामलाजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे, शेवटचा एक मिनिट आहे. श्रीकांतजी, शेवटची प्रतिक्रिया तुमची हवी आहे की मुद्दा तोच आहे की या सगळ्या नाटकामध्ये वारी सुरू झालेली आहे, उद्या पूजा देखील होणार आहे, परंतु युतीची निवडणूक वारी मात्र जोरात सुरू आहे, परंतु विरोधक मात्र याच्यात कुठेच दिसत नाही. शेवटची प्रतिक्रिया एका मिनिटामध्ये. काय झालेलं आहे की विरोधकांच्या गाफिलपणाचा फायदा सत्ताधारी घेत आहे, त्याच्यामुळे सामान्यांचे प्रश्न बाजूला पडलेले आहे आणि त्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे. आजही शेतकऱ्यांचे प्रश्न नागरी प्रश्न, म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्याकडे ते खाते, भाजपकडे ते खातं आहे, आणि सगळ्या 27 महानगरपालिकांचे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे. मुंबई तुंबलेली होती, नाशिकमध्ये पाणी घुसलेलं आहे, कचऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्यामुळे. आणि फक्त सत्ताधाऱ्यांना फायदा काय होतो आहे की विरोधक गाफील आहेत, विरोधक आपसामधल्याच मतभेदामध्ये इतकी अडकून पडलेले आहेत, त्याच्यामुळे विठ्ठलाला आता आपणच सगळ्यांनी मिळून साकडं घालायची अशी वेळ आलेली आहे की बाबा ह्या सत्ताधाऱ्यांना अशी आणि विरोधकांना दोघांनाही अशी बुद्धी दे की जेणेकरून सामान्यांचे प्रश्न सुटतील. सत्ता हा यांच्यापुरता वैयक्तिक प्रश्न असू शकतो, पण सर्वसामान्य लोकांच्या साठी सत्ता ही त्यांचे प्रश्न सोडवण्याचं एक माध्यम आहे, आणि ते जे यांनी समजून घेतलं नाही तर ते प्रश्न अजून गंभीर होतील. मुख्यमंत्रीपदी कोणी बसावं, सत्ता कोणाला मिळावी, हा सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी विषय असू शकतो, सामान्यांसाठी नाही. नक्कीच, म्हणजे विठ्ठलाच्या पूजेवरून सुरू झालेला हा विषय पुन्हा एकदा राजकारणाकडे वळलेला आहे. मुख्यमंत्री कोणाचा होणार, शेवटी उद्धव ठाकरेंना देखील आपला पक्ष वाढवायचा आहे. उद्धव ठाकरेंनी देखील घोषणा केलेली आहे की मुख्यमंत्री आमचाच होणार, अगदी आदित्य ठाकरेंचं देखील नाव यासाठी पुढे करण्यात आलं आहे. परंतु यात मात्र विरोधी पक्ष मागे आहेत, विरोधी पक्षाचं नेमकं काय सुरू आहे हेच कळेनासं झालेलं आहे, त्यामुळे वंचित झालेले आहेत सगळे विरोधी पक्ष. यात निवडणुकीची वारी जी काही आहे ती विरोधी पक्षाची सुरू होणार कधी हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु हा विरोधी पक्षाचा जो चिखल सगळा झालेला आहे त्या चिखलातून पुन्हा एकदा कमळ फुलणार का धनुष्य फुलणार, हा एक असंच वाटतंय की कमळ किंवा धनुष्यच फुलणार आहे. तर आजच्या या चर्चेत आपण इथेच थांबूया. युतीला विठ्ठल पावणार का, याचं बरंच उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, आणि आता जे काही राजकारण रंगत आहे त्यावरून बरंचसं चित्र देखील स्पष्ट होतं आहे. तेव्हा या विशेष बुलेटिनमध्ये या चर्चेमध्ये इथेच थांबूया. सर्व मान्यवरांचे खूप मनापासून आभार. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्र.